माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आपण आता आहोत ज्याला भारताचं व्हेनिस असं म्हटलं जातं अशा या अल्लपूजा या अलौकिक जागेमध्ये, जिथं हाऊसबोटमधून नवीन लग्न झालेलं जोडपं असेल ते हनीमूनसाठी इथं येत असतात आणि त्यांना 24 तासाचं पॅकेज असतं। त्या पॅकेजमध्ये पूर्ण एसी रूम, 5 स्टार सगळ्या सुविधा, त्यांचे खाण्यापिण्याची व्यवस्था आणि रात्रभर त्यांना समुद्रात नेऊन हाऊसबोटीतनं सोडतात। आणि म्हणजे साधारण आज 11:30 वाजता सुरू झालेला हा प्रवास उद्या तेवढ्याच वेळेपर्यंत, म्हणजे साधारणतः 24 तासाचं हे पॅकेज असतं। आपल्याकडे तेवढा वेळ नाही आणि आपण यापूर्वी हाऊसबोटीचा आनंद घेतलेला आहे, मग आज एक दुसरी साधी बोट असते की त्याच्यातून 3 तास तुम्हाला या अलौकिक अशा समुद्र सफरीवर घेऊन जातात, जिथे की समुद्रात अनेक बेट आहे, कोणत्या बेटावर 4 घरं आहेत आणि इकडं तिकडं बाजूला बघितलं तर नुसतं पाणी आणि मध्ये 4 घरं, तर आणि ते अगदी जमिनीपासून अगदी 40-40 किलोमीटरवर असलेले लोक, ते बघून मन अचंबित व्हायला होतं। तर आपण आता ह्या प्रवासाला सुरू केलेली आहे, 3 तासाचे हे शहर दिसत आहे तुम्हाला अलेप्पी। एक साध्या बोटीमधनं हा प्रवास, ज्याला दुधाची तहान ताकावर भागवणे असं म्हणतात, अशा ह्या प्रवासाचा आपण सुरू केलेला आहे। हे पहिलं बेट हे जमिनीपासून अगदी 1.5 किलोमीटरवर असलेलं, आणि मग या बेटांमध्ये अनेक रिसॉर्ट आहेत मोठमोठ्या अभिनेत्यांचे, नेत्यांचे, उद्योगपतींचे, ते कधी हवा पलट करण्यासाठी इथे येऊन राहतात। असं हे अद्भुत आणि अलौकिक असं हे दृश्य आता आम्ही आपल्याला दाखवत जाऊ, थोडं आत गेल्यानंतर आणखी काय आपल्याला दिसतंय तेही पाहण्याचा प्रयत्न करूया। तर आता आपण साधारण जमिनीपासून 1-3 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत, मध्ये मध्ये जिथं जिथं आवश्यक वाटेल तिथं तुम्हाला व्हिडिओ दाखवून। तर ह्या बेटावर शेती आहे, पलीकडे तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जवळपास हे बघा, म्हणजे साधारण 25-30 एकराचं पेक्षा हे मोठं हे बेट आहे आणि इथं घरंही जवळपास 10-20 दिसत आहेत। चला ठीक आहे, म्हणजे यांना काही तेवढी फारशी अडचण नाही आणि इथून शहर रात्री वगैरे दिसू शकतं इतक्या अंतरावर आहे तुम्हाला बघायचं झालं तर हे। पण इथून पुढं खरं थ्रिल आहे की 40 किलोमीटर जमीन, आजूबाजूला पाण्याशिवाय काहीच नाही आणि तिथं 4 घरं राहतात, 10-5 लोक राहतात। तर ही कशी ग्रामरचना आहे बघा, इथली हे बघा, हे लोक कामांची लगबग त्यांची सुरू आहे, निघालेली आहेत आपल्या आपल्या धंद्यासाठी व्यापारासाठी हे असे घरं। आणि मग ते कसं जात असतील, तर ज्याची ऐपत आहे त्यांनी स्वतःचीच अशी बोट केलेली आहे, कुणाच्या छोट्या बोटी आहेत, कुणाच्या पेट्रोलच्या बोटी आहेत आणि मग ते शहराकडे कामासाठी जातात। साधारणतः अशी इथली या बेटांची रचना आहे। आणि आपण जसं दारात मोटरसायकली कार लावतो तसं ह्यांनी प्रत्येकाच्या दारात त्यांच्या ऐपतीप्रमाणे अशा हे बघा बोटी लागलेली दिसतील। हे बघा, कुणाची लहान असेल, कुणाची मोठी असेल, कुणाची अगदी विद्यार्थ्यांच्या देखील बोटी आम्ही पाहिलेल्या, छोट्या छोट्या आपल्या शाळेला लेकरं बोटी घेऊन जातात। हे असा सगळा हा अतिशय नयनरम्य असा प्रदेश, जिथं जिथं काय काय दाखवता येणं शक्य आहे, योगायोगानं आपल्याकडे झूम खूप जास्त प्रमाणात होत असल्यामुळं फारशी काय अडचण येणार नाही। तर साधारण एक मोठं बेट आहे जमिनीपासून 1-3 किलोमीटर अंतरावर, ते दाखवण्यासाठी मी हा प्रपंच केलेला आहे। तर आता आपण साधारण 5 किलोमीटर जमिनीपासून आलेलो आहोत आणि हे बघा, हे बायका बिचारी हे दारात धुणं धुत आहे, हे पण थोडं बऱ्यापैकी बोट आहे, बेट आहे इथं जवळ। हे काही घरं तुम्हाला दिसत असतील, हे घरापुढे लावलेल्या वैयक्तिक काही जणांच्या बोटी, आणि हे तिकडून इकडे येण्यासाठी एक जसं आपल्याला नदीतून किंवा तलावामधून इकडून तिकडे सोडण्यासाठी, तसं हे इकडून तिकडे सोडण्यासाठी हे 2 असे जुळे बेट आहेत हे। आणि हे बघा, हे निघाले कामाला, हे आज कुठंतरी व्यापारी असेल किंवा कुठं नोकरीला असेल हा व्यक्ती, बघा स्वतः एकटाच घेऊन बघा ते सामान घेऊन निघाला। हे बघा, सिटी बस जशी आपली असते तशी जल बस JT म्हणतात, त्या बसची वाट बघत थांबलेली मुलगी तुम्हाला दिसत असेल त्या शेडमध्ये। हे बघा, हे स्त्री इथं धुणं धुत आहे दारामध्ये, सगळंच कसं म्हणजे कल्पनातीत आणि आपलातून हे जग आहे, याचं दर्शन तुम्हाला मी वारंवार, कारण आपल्याकडे बॅटरी आता कमी राहिलेली आहे आणि इथं काही चार्जरची सुविधा नाही,
साधी बोट असल्यामुळे त्याच्यामुळे मी शक्य तेवढं जे चांगलं आहे ते इथलं जे वेगळं आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही असं जग दाखवण्याचं हे दोन जुळे बेट असल्यामुळं साधारण आणि याच्या समोर एक तिकडं आणखी बोट दिस बेट दिसते आपल्याला. आता हे बघूया बेट किती आहे. मला वाटतं एकच घर आहे पण जवळ दुसरे बेट असल्यामुळे याचं काही तेवढं नवल आपल्याला वाटत नाही का. हे बघा हे आपले जसे दारात गाड्या असतात मोटरसायकली असतात कार असतात तशा ह्या लोकांच्या इकडच्या ह्या बोटी. हे बघा खाजगी बोटीतून कामाला निघालेले लोक निघाले शहराकडे किंवा जिथं कुठे काम करत असतील. कसलं सुंदर आहे बघा. आणि बघा इकडे हे तुम्हाला दाखवलेलं सुरुवातीचं बेट. आणि तुम्हाला मी जसे आपले सिटी बस असतात तशा इकडल्या जल बस असतात ती जल बस पण दाखवणार आहे थोड्याच वेळात. ज्याची ऐपत असते तो पेट्रोलची बोट घेतो. आता ह्यांची ऐपत नाही गरीब म्हणून हे आपले चाटोहांना हलवत निघालेले आहेत आपलं शहराकडे. हा तर एकटाच व्यक्ती हेल्मेट घेऊन बघा हेल्मेट ठेवलेलं दिसत असेल तुम्हाला पाठीमागा. एंड्रा आपल्याला हात हलवतोय. तर असं हे सगळं मजेशीर असं जग आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा एका बेटांवरती निर्मनुष्य म्हणू आपण इकडे तिकडे पाण्याशिवाय काही दिसत नाही. आणि आतमध्ये कोणी चार घरं कुठं पाच घरं कुठं कुठंतरी एक दोनच घरं कसे राहत असतील. तर आपण आता जमिनीपासून साधारण 5-6 किलोमीटर अंतरावर आहोत आणि हे एक बेट लागलेलं आहे. बघा ह्याने हे दारात लावलेल्या बोटी आणि हे आमच्यासारखे प्रवाशांची जी बोट असते अशा हजारो शेकडो बोटी तर फिरत असतात तिथे बघत अजब गजब विश्व बघत. हे तुम्हाला हे म्हणजे साधारण 5-7-10 एकरचे हे बेट असेल. तर हे बसची टॅक्सीची वाट बघत थांबलेले बोटवरचे लोक जल टॅक्सी ज्याला जेटी म्हणतात. आणि इकडे दुसरं लगतच जुळं बेट आहे त्याच्यासोबतच इकडून तिकडे पोहोचण्यासाठी हे खास छोटे बेटे अगदी 5 मिनिटाच्या आत त्याला दिवसभर तेच काम इकडे लोक तिकडे पोहोचायचे कोणाचं काम असेल का. जसं आपल्याकडे ऑटो वगैरे असतात शहरामध्ये. आणि बघा किती छान छान घरं बाजूच्या विश्वाशी काही देणं घेणं नाही ह्यांना माहीतसुद्धा नाही कदाचित म्हणजे काही जणांना त्यांना वाटतं हे जग एवढंच असावं. आणि हे सुंदर जग ज्याला थ्रिल म्हणतात थ्रिल जगण्यातलं आता आपल्या सरकारनं तर इतकं आश्चर्य आणि अप्रूप वाटतं की कसे लोक राहत असतील जमिनीपासून इतक्या दूर 4 घरं 10 घरं 5 घरं पण ते बिचारे त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यांच्या काय देणं घेणं नाही त्यांना आपल्याशी. तर बघा ह्या आजीबाई निघाल्या कुठंतरी. आजीबाईच्या पाठीमागे थोडी शेती पण दिसते ह्या बेटावर. हे बघा ह्या मुली निघालेल्या आहेत कामाला. का बघा झूम करून दाखवतो तिकडून समोरून ह्या आजीबाई येत आहेत. म्हणजे कशी रचना असते ग्रामरचना इकडली. हे बघा तर असं हे आगळं वेगळं आलप्पी किंवा आलपूजा आपल्याला जर फराळ वगैरे नाश्ता चहापाणी करायचं असतं तर बेटावरती असे छोटे रेस्टॉरंट पण आहेत. आम्ही अशाच रेस्टॉरंटवर चहापाणी घेण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे या रेस्टॉरंटच्या बाजूला ईगल म्हणजे गरुड पक्षी आहे त्याला आपण हातानं काही भरू शकतो दाणे तेही तुम्हाला दाखवतो. गरुड पक्षी बघा हा गरुड त्याला आपण हात लावू शकतो हातावर घेऊ शकतो. हे बघा ते बघा हातावर गरुड शांतपणे हातावर थांबलेलं आहे त्याच्या जोडीदार. असं हे सगळं आगळं वेगळं. आणि हे बेट थोडंसं मोठं आहे आत पाणी गेलं आहे. हे बघा इकडे एक बेट आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या अशा हाऊसबोट असतात. ही साधी ह्या सिंगल मजली पण 3-3-4-4 मजली अगदी
फाईव्ह स्टार हॉटेलच्या सुविधा असलेल्या ही एक फॅमिली साधी एक बोट हाऊस बोट बांधून त्यांचं 24 तासाचं पॅकेज सुरू झालेलं आहे. हे वरती बसून नजारे न्याहाळण्यासाठी हे केलेलं रूम आणि खाली एक रूम चहा वगैरे घेत आहेत सगळे. हे त्यांचे रूम आहेत साधारण या अगदी वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशनड रूम असतात. आणि असा हा आगळा वेगळा बेटांचा समूह जमिनीपासून अगदी 40 किलोमीटर दूर कुठं 10 घर कुठं 5 घर हे असे कामाला निघालेले लोक. त्याचं वर्णन किती आणि कसं करावं, शब्द कमी पडतात आणि कितीही शब्द वापरले तरी हे सांगता येत नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सिटी बस स्टॉप जसं असतो आपला तसं हे जेटी स्टॉप म्हणजे सिटी बससारखी जेटी बस असते, जलबस जलटॅक्सी मोठी 100-100 लोकांना वाहणारी. आता ती आपल्या समोरून येते आहे, मी ती जवळ आल्यावर तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत असे छोट्या छोट्या बेटांचा समूह जो आहे ते लोकांचं कसं राहणीमान आहे, कसं कुठं 10 एकरचं आहे, कुठं 15 एकरचं आहे, कुठं अगदी 1 एकरचाच आहे, मग ते लोकं कसं जगतात, त्यांचं जीवन हे वगैरे. प्रत्येक असे छान छान घरं बांधलेले ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांनी. आणि हे घरासमोरच्या त्या पायऱ्या आणि आपण जसं दारामध्ये कार लावतो मोटरसायकल लावतो तसं हे यांच्या बोटी लावलेल्या असतात नाही का. अगदी विद्यार्थ्यांसाठी छोटी बोट, मोठ्या लोकांसाठी मोठी, ज्यांची ऐपत आहे आर्थिक ते पेट्रोलची मोठी बोट असते, ज्यांची ऐपत नाही गरीब आहेत कामाला जावं लागतं त्यांना अगदी हातानं ते चालवतात. आणि तुम्हाला मी जी जेटी म्हणत होतो टॅक्सी किंवा बस जलबस ती आता आपल्या समोरून येत आहे. मी दाखवतो तिचं कसं एक रुबाब असतो, कसं म्हणजे अगदी कंडक्टर ड्रायव्हर सगळेच असतात तिथं. बघा अशी आपल्या बाजूने आता जाते ती. त्याच्यावर अगदी बोर्ड पण लावलेला आहे अल्लापूरचा क्यूआल पी. तर साधारण अशी असते बघा तुम्हाला ते ओळून दिसत असेल, तुम्हाला कंडक्टर दिसत असेल लागेल पॅसेंजर एवढा कंडक्टर माग. साधारण अशी जलबस असते आपल्या इकडून समोरून दुसरी पण बस येते आहे. आणि हा बस स्टॉप साधारण हे असं विहंगम दृश्य जागजागी आपल्याला बघायला मिळत असतं. हे चर्च आहे छोटंसं बेटावरचं एका, मला वाटतं ख्रिश्चनांची संख्या असते. ही महिला बघा मुलगी दाराच्या समोर धुणं कपडे धुते आपल्या आपल्या कामामध्ये मस्त व्यग्र बाकीच्या जगाशी. ही दारासमोर लावलेली खाजगी बोट या घर मालकाची कशी असते ग्रामरचना बेटावरची बघा. इथं काहीतरी बांधकाम चालू आहे, मिस्त्री वगैरे आलेले दिसते बघा. त्यांचं बांधकाम चालू आहे. आणि दुसरी एक जलबस जेटी समोरून जाते. अशा शेकडो जेटी असतात, लोक स्टॉपवर थांबलेले असतात आणि या बस त्यांना इकडून तिकडं पोहोचवत असतात. बघा ह्याच्यातला कंडक्टर पॅसेंजर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते समोर हा ड्रायव्हर ते पॅसेंजर हा मागं कंडक्टर. वर 2 मजली आहे जेटी. साधारणतः हे असं असतं एकंदर. आता हे पिण्याच्या पाण्याच्या टँक ठेवलेले आहेत बेटावरती. आता इथं काय ग्रामपंचायत आहे की काय आहे मला माहिती नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवढे बेट आहेत त्यांना अशी तटबंदी आहे म्हणजे समुद्राचं पाणी. हे बघा हे बस स्टॉपवर बस प्रतीक्षा करत असलेल्या महिला आपल्याला दिसत असतील. आणि ही अशी तटबंदी आहे अखंड, सगळे जेवढे म्हणून बेट आहेत त्यांना अशी तटबंदी जेणेकरून समुद्राचं पाणी जमिनीमध्ये जाऊ नये. कारण काही बेटावर जमिनीसुद्धा आहेत वाईट 10-10 एकर 20-20 एकर 50. बघा तुम्हाला पाठीमागे जमीन दिलेली असते. तर पाण्याचं किती वैशिष्ट्य असेल की हे पाणी फार कमी वेळा ओलांडून आत जातं जमिनीमध्ये. आणि ज्यावेळेस आत जातं त्यावेळेस जमिनीचा सुपीकपणा घालवतं. मागं काही मला वाटतं मागच्याच वर्षी ज्यावेळेस उद्वहन झालं त्यावेळेस हे पाणी आत घुसलं होतं. त्यावेळेस शासनाने इथले सगळे हजारो लाखो लोक स्थलांतर करून त्यांना तिकडे शहरात नेलं होतं. आणि हे सगळं निवळल्यानंतर नंतर आतलं सगळं पाणी उपसून बाहेर काढलं होतं इतकी मोठी यंत्रणा राबून. आणि पुन्हा ही शेती वाहण्यायोग्य करून दाखवली.
तर हे दारात लावलेले ह्या खाजगी बोटी प्रत्येकाच्या, ज्याचे त्याचे आईपती परवाना, ही छोटीशी आहे. बाकी सगळी ग्रामरचना आपल्यासारखीच. फक्त वैशिष्ट्य आहे की त्यांच्या घरा घर संपलं की दारापासून जे पाणी आहे, जिथवर नजर जाईल तिथवर पाणीच, आणि मग आतमध्ये 10 घरं 5 घरं 2 घरं. तर हे लोक राहत कसे असतील, कसं यांना काही वाटत नसेल, कशी भीती वाटत नसेल, हा एक फार मोठा आश्चर्य वाटण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो, नाही का? तर असं हे अल्लपूरजा, ज्याला भारताचं वेनिस म्हणतात, असं हे अल्लपूरजाचा आपण आता जमिनीपासून साधारण 10-15 किलोमीटर दूर आलो असतो अंदाजे मी सांगतो. आणि हे असं बेटमध्ये लागलं एक सुंदर, तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे अभिनेते अभिनेत्री यांचे रिसॉर्ट आहेत. ती कधी हवा पायलट म्हणून इकडे येऊन 4-2 दिवसासाठी राहतात स्वतःच्या रिसॉर्टमध्ये, ते नसतील तेव्हा तुमच्या आमच्यासारखे सामान्य तर नाही पण जे श्रीमंत आहेत ते लोक तिथे येऊन राहतात असं आमचे गाईड आम्हाला सांगत होते. तर हा जिथपर्यंत पाहतो तिथपर्यंत पाणी आणि अजूनमधून असे बेट, त्याचं वर्णन असं शब्दात न करताच येणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष हे अशी सुंदर सुंदर घरं, काही छोटे घरं, आपण जसं दारात गाड्या लावतो तसे ह्यांनी लावलेल्या ह्या बोटी, कोणाची छोटी मोठी जशी त्याच्या, या सुद्धा अशा बोटी प्रवाशांसाठी इथं छोटे छोटे 3-4 तासाचं पॅकेज घेऊन फिरत असतात. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की असं आपल्या घराच्या समोर जसं अंगण असतं तसं इथल्या लोकांच्या घराच्या समोर म्हणजे हे समुद्र पाणी. मग त्यांनी स्वतःचं जीवन इतकं त्याच्यासोबत एकरूप करून टाकलेलं आहे की महिला अगदी आपल्या महिला जसं दारात कपडे धुतात भांडे धुतात तसं बघा तुम्हाला ते महिला दारात उभं टाकून या बघा मला वाटतं भांडी धुती आहे आणि तिचे हे मिस्टर महिलाच आहे पण मला वाटतं ही निघाली छोटीशी बोटी घेऊन कुठेतरी. कसं सगळं आपलातून आपण म्हणजे कधी कल्पना देखील केलेली नसते असं असू शकते. मग हे ग्रामस्थ निघाले आपल्या आपल्या कामाला, याच्या पाठीमागे थोडं शेत या बेटावर, हे संपलं की लगेच इकडे बाजूला एक छोटंसं बेट आहे, मग आपल्यासारखे पर्यटक येतात. आता हे घर बघा सुंदर छोटंसं टमदार, मग पर्यटक असं चेंज होऊन येतात. हे असं सिटी बस स्टॉप आपलं असतं तसं हा जेटी स्टॉप आणि सगळंच अवर्णनीय. आणि हे समोर बघितलं तर मग जिथपर्यंत बघावं तिथं पाणी आणि पुन्हा आणखी 1-2 किलोमीटर एक बेट दिसते तिकडं, तिथं आणखी वस्ती माणसांची 10 घरं 20 घरं. तर हे असं एकंदर सगळं कल्पनातीत आणि अफलातून आहे आपल्यासारख्या म्हणजे अगदी हरखून जातो आपण की अरे हे कसं काय शक्य आहे, व हे लोक कसं जगत असतील, कसं राहत असतील, कसे काही दवाखान्याचा प्रॉब्लेम आला किंवा काही अडचण आली तर कसं ह्यांना म्हणजे शक्य होत असेल, किंवा मध्येच सुनामी लाट आली एखादी समजा ते कसं करत असतील हे. पण त्यांच्या चेहऱ्यावर ही भीती आपल्या मनात आहे पण त्यांच्या मनात नाही. बघा आता किती बिनधास्त निघाले त्यांच्या कामामध्ये व्यस्त. मी उन्हात असल्यामुळे कॅमेरा नेमका कुठं जातोय माहीत नाही. बघा हे महिला निघाली आपल्या आपल्या कामाला, आपल्याकडे इकडे बघणं नाही काय देणे घेणं नाही, त्यांच्यासाठी रोजच आहे नाही का. आणि हे महिला इकडं काहीतरी भाजीपाला वगैरे घेऊन बसची वाट बघत असावी बहुतेक. हे बघा हे मी झूम करतो, हे बघा काहीतरी समोर ठेवलेलं दिसायला कॅरेट, बसची वाट बघती आहे का मग मासे पकडायला बहुतेक. म्हणजे दाराच्या समोरच समुद्र असल्यावर मासे कसे पकडायचे हे त्यांना शिकवायची गरजच नाही का. तिचे मिस्टर आले बहुते तिला मदत करायला. म्हणजे भाजीची वेळ झाली की दारात येऊन मासे पकडायची आणि आपली भाजी सुरू करायची असं साधारण यांचं. आणि मला वाटतं मासे पकडलेली पण आहे तिला. तर असा हा अद्भुत आणि अविस्मरणीय आणि अवर्णनीय प्रवास. आता समोर 2-4 किलोमीटर काही बेट दिसत नाही, नुसतं पाणीच दिसते. आता हे इथलं दृष्टीला पडणारं शेवटचं बेट आहे आणि समोर तिकडे नुसतं पाणी. तर हा अद्भुत प्रवास आमच्या परीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. कितीही दाखवलं महिनाभर तरी हे काही सरणारच नाही, इतकं मोठं आहे सगळं.
तर आम्ही एक 3-4 तासाचं पॅकेज केलं होतं. आपल्या प्रेक्षकांना दाखवलं पाहिजे इथलं जेवण काय होगा. परत ही बस चालली जलबस जेटी आणि हा स्टाप तिथे स्टापवर हे निघाली. इथं लोक प्रत्यक्षात आहेत, बघूया कशी थांबते. मी उन्हात असल्यामुळे मलाच लक्षात नाही कॅमेरा कुठे काय दिसत नाही सगळं. हाऊस बोट तुम्हाला जे म्हणत होतं साधी आहे, सिंगल मजलीची निघालेली आहेत फॅमिली. 24 तासाच्या 23 तासाच्या पॅकेजला आयुर्वेदिक मसाज सेंटर. असं काय काय आणि किती दाखवावं इथलं, तेवढं दाखवावं तेवढं कमीच आहे, दाखवणं शक्यच नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला यातून माहितीप्रद वाटला का, बोधप्रद वाटला का, कृपया आपल्या लाईक करा, कमेंट करा आणि आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. याच अपेक्षेसह धन्यवाद.